जुनी एनवलप्स वापरून आपण अनेक त्रिमितीय आकृत्या तयार करू शकतो। आज आपण एक चतुष्फलक बनवण्याची कृती बघूया। यासाठी तुम्हाला लागेल एक जुना एनवलप आणि पट्टी। सुरुवातीला जुन्या एनवलपच्या बंद बाजूकडून असा त्रिकोण दुमडा आणि चौकोनाची रेष काढून घ्या। या रेषेवर कात्रींनी कापून एक पाकिट तयार करा। पाकिटाच्या उघड्या बाजूचा मध्यबिंदू आता आपल्याला काढायचा आहे। त्यासाठी पाकिट निम्म्याने दुमडा आणि मध्यबिंदूवर अशी खूण करून घ्या। या मध्यबिंदूंपासून पाकिटाच्या बेसपर्यंत अशा दोन रेषा काढा। म्हणजे तुम्हाला एक समद्विभुज त्रिकोण मिळेल। या काढलेल्या रेषांवर दुमडून नीट घडा घालून घ्या। आता जर पाकिटाची उघडी बाजू तुम्ही अशी चपटी केलीत तर एक चार त्रिकोणांनी बनलेला सुंदर चतुष्फलक तुम्हाला दिसेल। या उघड्या बाजूवर सेलोटेप लावून हा आकार तुम्ही पक्का करू शकाल। पूर्ण एनवलप वापरून एक दोन चतुष्फलकांची जोडीही तुम्हाला बनवता येईल। हे दोन चतुष्फलक एका बाजूनी जोडले असल्यामुळे ह्या कॉमन कडेभोवती हे अतिशय सुंदर वळू शकतात। अशा जर तीन जोड्या तुम्ही बनवल्या चतुष्फलकांच्या तर त्या जोडून असा सुंदर फ्लेक्झिगॉन हा आकार तयार होतो। ह्या आकाराचं वैशिष्ट्य असं की दरवेळेला तुम्ही जर तो फिरवलात तर नवीनच कागदाचे पॅटर्न्स तयार होतात। न फाडता कागद असा फिरू शकतो हे एक नवलच आहे, नाही का? ह्या प्रत्येक वेळा वेगवेगळ्या दिसणाऱ्या बाजूंवर तुम्ही वेगवेगळी चित्र काढून एक छान फिरतं असं पुस्तक तयार करू शकाल।